अलंकार घेण्याच्या अगोदर मराठीकडे जात असताना आपण मराठी सुरुवात छानशी गोधडी या कवितेने करणार आहोत आणि आपली स्वाती ही गोधडी ही कविता म्हणून दाखवणार आहे. चल स्वाती मन बर गोरवण म्हणे एकदा छान. हा हा ऐका सर्वजण. हा छान. व्हेरी गुड. छान शाळा. म्हणजे स्वातीने छानशी कविता पाठ केलेली आहे. तुम्ही पण अनेक कविता पाठ करणार होता तुम्ही केले नाही. आम्हाला स्वाती ही जी तुला कविता म्हटल्या वारंवार तू जे काही म्हणते ना तर ती छान म्हणते स्वातीने. ह्या चुकलेली कविता थोडीशी चांगलं तिला म्हणायचं आहे. पुन्हा एकदा ती कविता म्हणून दाखवल मन बरोबर छानपैकी का बसून म्हणते बसून म्हणते. चाल मन हे सरक इकडे तशी. हा अशी म्हणा छान. व्हेरी गुड. छान टाळ्या. छानस म्हणतोय असं अशा स्वरूपाची कविता सर्वांनी एकदा डबल म्हणा. सर्वांनी पाठ करा. ज्यांना जी कविता आहे तिनं ती पाठ करून ठेवायची. जिंदगी एक आपण एक हे राहता हो फलसफा राहता उसे पाठ करकेच रखना आम्ही शिकेले. ठीक. हा रितीश आपला काय करायचं आहे मग आता अलंकार समजून घ्यायचा आहे ना. अलंकार समजून घ्यायचं. वारंवार 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 काय म्हणत असतो मी जर सुंदर असतो तर ऐश्वर्या राय सोबत लग्न केलं असत बरोबर. लग्न असताना मी माझ्या घरच्या बायकोला कधी घेऊन जात नाही बघू. म्हणजे बाहेरची बायको न्यायचं असं तर प्रश्न नाही तिला नेतच का नेत नाही मी. कारण तिला सकाळी जर म्हटलं किंवा एक दिवस अगोदर जर प्लॅनिंग झाली तुम्हालाही माहिती तुमच्या घरात तुम्हाला दिसत कि चला रे आपल्याला आता लग्न उद्या लग्न जायचं बरं का आपल्याला त्या लोक होतो बरं आपण लोक होतो लोक वापस येऊ असं तिला म्हटलं. हा सकाळपासून जी तयारी सुरू होती लग्न असते समजा का 12:35 लग्न आहे समजा कितीचं लग्न आहे तिची तयारी करायला सुरुवात होऊन जाते समजून घ्या. ते तर घरातलं सगळं काम तयार नंतर करावंच लागतं. ते काम करून झालं वगैरे झालं तर मग होती तयारी. मग ते त्यांचं ते आंघोळ पांघोळ मग नंतर लग्न कोणाचं आहे कुठं आहे काय कसं तिथं कोण कोण येणार आहे याचा पाहिला विचार. तिथं आलं तर कपडे कोणते घालायचे साडी कोणती घालायची. आपण सर्वसाधारणपणे जनरल लेडीजला जर बघितलं आता घरात बघा आपल्या आया असतील वगैरे वगैरे नेहमी कानातलं घालतात का काही नेहमी घालत असत का नेहमी छान पैकी ते मन पारकेतरी असतं ते गंठन गुंठन हे ते भारीतली भारी साडी रोज घालतात का त्या नाही का. काहीतरी असा प्रोग्राम असला लग्न असलं कार्यक्रम असलं त्याच्यात त्या घालतात. त्यात त्या घातल्यानंतर आपण म्हणतो का ग बाई ही तुला मी पाहिलं नाही अगदी सुंदर दिसू राहिली आणि हे कधी घातलं तू हे कधी घातलं तू. कारण महिला म्हणजे लेडीज फिमेल या सुंदर कधी दिसतात म्हणजे तसे सुंदर असतातच पण त्याही पेक्षा सुंदर कधी दिसतात ज्यावेळेस त्या अलंकार घालतात आभूषण घालतात अलंकार. म्हणजे सुंदर दिसायचं चांगले कपडे घालतात सोन्याचे दागिने घालतील ते काय गंठन पिंटन अजून काय काय असतं ते अलंकारामध्ये कडे कडुळे नथनी गोरमाळ पाटल्या वगैरे झुंबर वगैरे ते काही असं
बिंदिया वगैरे जेवढं जेवढं त्या घालतात तेवढं 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 त्या लेडीजच्या सौंदर्यामध्ये काय पडत जाते, भर पडते. काय पडते? तेवढी तेवढी लेडीजच्या त्या सौंदर्यामध्ये भर पडते. आणि आपण म्हणतो का ही तूच का. बघा मी सकाळपासून आलो किती वेळचं तोंड धरून बघतोय की चला मी चेहरा सुंदर केला तर सुंदर दिसेल, सुंदर दिसेल. म्हणजे माझ्या सौंदर्यात भर पडावी. आपण पण पोरं बघा, मुली तर मॅक्झिमम आरशा समोरच असतात घरी गेल्यावर. पोरं बी कधी कधी थोडस मोठं झालं पोरं बघ, एखादं माझ्या सगळं काळा केंद्र पूर्ग कुठं बाहेर जायचं असलं असं पावडर बिटर लगेच लावून घेऊन लगेच आरशात असतच पाहतात. का? कारण माझ्या सौंदर्यात काय पडावी, भर पडावी. मी सुंदर दिसावा, मी सुंदर दिसावा, मी चांगला दिसावा. म्हणून जे आहे ते मी सुद्धा प्रयत्न करतो. तसंच महिला ज्या असतात, महिलाच्या विविध कार्यक्रम लग्नाच्या वेळेस तर मुलगी तर एक प्रकारची देवीच वाटते, वाटते ना. तर तिचं ते आभूषण, तिचे ते अलंकार, तिच्या अंगावर घातलेले तिचे काही अलंकार असतात, त्यामुळे तिच्या सौंदर्यामध्ये भर पडत असते. जसे की आपू मग या ठिकाणी अलंकार जर म्हणसाल तर या ठिकाणी अलंकार जर म्हणलं तर एक प्रकारे त्या अलंकाराला आपल्या त्या जनरल गावरान भाषेत जर म्हणलं तर त्याला म्हणू आपण दागिना. काय म्हणतो त्याला? नगिना नाही, नगिना नाही, दागिना. काय म्हणतो त्याला? दागिना. जे घालतात तुम्ही ना दागिने वगैरे त्याला दागिना असं म्हणून. म्हणजे ह्या दागिना, हा दागिना घातला म्हणजे काय होतं सौंदर्यामध्ये काय होऊन जात, सौंदर्यात काय होत भर भेटायची वाटत भाऊ. मुलगा मुलगी दाखवण्याचं करायचा कार्यक्रम म्हटलं मुली बघा बरं सुंदर दिसा म्हणलं की नाली पॉलिश मुली शिते वगैरे लावून. अरे प्रोग्राम असतो, आता मी घरी बघतो ना. मुली कॉलेजला जाण्याच्या अगोदर तर काय काय लावते बाबा ते बोल शनपटा सारखं काय चिकट होतं काय म्हटलं गोष्टीत असलेल्या बाबीत काय म्हणतात ते भर पडत. अरे सोबा तुमचं माझ्याकडे काय झालं लक्ष आकर्षण, माझ्या बोलण्यात काय झालं एक वेगळं पडलं सांभाळ टाकला त्याच्यावर म्हणजे भर आली माझ्या स्पीच मध्ये. माझ्या बोलण्यामध्ये भर आणायची असेल तर मला काहीतरी वेगळ्या प्रकारचं बोललं गेलं. लक्ष माझ्याकडे हे असं म्हणजे काय, मला तुम्हाला वेगळ्या साईड माझ्याकडे अट्रॅक्ट करायचंय, आकर्षित करायचंय. मला त्यामध्ये माझ्या वक्तव्यामध्ये माझ्या बोलण्यामध्ये काहीतरी वेगळी भर घालावं लागेल. ती भर घालण्यासाठी ज्या गोष्टीचा वापर या ठिकाणी केला जातोय त्या केल्या जाणाऱ्या भागाला या ठिकाणी व्याकरणामध्ये ग्रॅमॅटिकली म्हणजे व्याकरणाच्या दृष्टिकोनातून अलंकार म्हणजे आपण जे बोलतो त्या बोलण्यामध्ये काही असे वेगळ्या शब्दाची ज्यावेळेस भर घातली. आता मी म्हणतो प्रीती एकदम, प्रीती एकदम लगे एकदम चंद्राचा तुकडा आहे घरामध्ये. म्हणते आई म्हणते बघ अरे माझ्या सोन्या आले 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 करते की नाही करते आई माझ्या सोन्यामाय माझ्या राजामाय बोलते आई का नाही बोलत. तिच्या नाकामध्ये शंभर जरी वाद असला तरी म्हणजे आई येणे 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 अशी करते करते की नाही करते. आईला प्रिय वडील काही कळे ये मेरा शेर बेटा देखो मेरा शेर बेटा. मुलगी बोलतच बोलायला, मुलगा समजून फार निडर असेल न घाबरणारा असेल शेर बच्चा मेरा शेर तिचं डरता नाही. म्हणजे वडील त्याच्या मुलाला काय करतो त्या सिंहाची उपमा देऊन टाकतो.
म्हणजे त्या मुलाच्या असलेल्या व्यक्तिमत्वामध्ये किंवा त्याच्या स्वभावामध्ये एक शहाची एक शहासारखी एक वेगळे म्हणजे मेहराबाच्या शेर आहे असं म्हणून त्याच्यावर डेअरीमध्ये एक वेगळा अलंकारिक शब्द त्याने मेहराबाच्या शेर आहे उपमा देऊन टाकतात तिला असं बोलले जात. आई वडील ज्यावेळेस मुलगा मुलीला पाहायला जातात त्यावेळेस माझा मुलगा जगात नंबर एक आहे जसं की आपण थोड्या वेळापूर्वी उदाहरण घेतलं मुकेश अंबानी वन ऑफ द रिचेस्ट पर्सन इन इंडिया वन ऑफ द रिचेस्ट पर्सन इन इंडिया थोड्या वेळापूर्वी उदाहरण घेतलं आपण. अलंकारही तोच भाग आहे. तर अलंकार म्हणजे या ठिकाणी जे आहे आपल्या सौंदर्यामध्ये भर पाडण्यासाठी ज्या प्रकारे महिला आभूषण घालतात त्याच प्रकारे भाषेला प्रभुत्व येण्यासाठी किंवा एखाद्या वाक्याला महत्व येण्यासाठी वापरल्या जाणारे शब्द वापरल्या गेलेल्या ओळी या कशा असतात त्या भाषेला महत्व प्राप्त करून देतात म्हणून भाषा मध्ये अलंकार असतात. आणि काही वेळेला हे अलंकार जे असतात अलंकार काही वेळेला अरे साबा साबा म्हणलं का लगे अमिताभ बच्चन वन ऑफ द हा घेतला आणि अमिताभ बच्चन वन ऑफ द सुपरस्टार इन फिल्म सिटी अमिताभ बच्चन हिरो इज अ वन ऑफ द आता मी बघतो म्हणतो हिरो इज अ वन ऑफ द ऍक्टर इन फिल्म सिटी पण हु इज हिरो विच इज हिरो कोणता हिरो पण अमिताभ बच्चन इज अ वन ऑफ द सुपरस्टार इन फिल्म सिटी असं म्हटलं गेलं वन ऑफ द सुपरस्टार स्टार ने म्हटलं मी सुपरस्टार अमिताभ बच्चन इज अ वन ऑफ द सुपरस्टार इन फिल्म सिटी म्हणजे त्या फिल्म सिटीमध्ये जर वन ऑफ दी घेतला तर कोण सुपरस्टार आहे तर अमिताभ बच्चन आहे. म्हणजे या ठिकाणी काय आहे वन ऑफ दी या ठिकाणी काय झालं की त्याला अमिताभ बच्चनला एकदम चांगला दाखवायचं मग सुपरस्टार हा शब्द वापरून घेतला जातो त्याच्या वाक्याला आणि त्याच्या कर्तृत्वाला काय म्हणतात ते भर पडत असते. यासाठी वाक्यामध्ये ह्या अलंकारामध्ये जे आहे त्या अलंकाराचे सुद्धा काही प्रकार पडतात शब्द अलंकार अर्थ अलंकार काही काही शब्दानेच भर पडते काही काही शब्दात आई आई म्हणून कोणी आई सांगा आई या शब्दात सर्व नुसतंच आई म्हणा फार हृदयाला एक जिव्हाळा प्रेम ममता काहीतरी असं शीतलता वाटते सगळं काही संपल्यासारखं वाटतं बघ आईच्या चरणी जाऊन बसा आईच्या जवळ जाऊन बसा असं वाटतं मला सगळं भेटलं आईच्या जवळ जाऊन बसा कुछ समस्या कितनी भी समस्या रहे दो जिंदगी में कितनी भी प्रॉब्लम्स रहे दो माँ के पास जाके बैठो माँ कुछ नहीं करती काय चला बाबा जेवन के लग रहे काय सुखला मैं महाराजा कुछ भी नहीं कोई टेंशन नहीं रहता माँ को जाओ दे ना पापा थोड़ी देना काय खोलम लगे चावस बात खलास ये आई आई है शब्दों में दिखा रही है ऐकून रितेश पिता पिता म्हणल्यानंतर मग पित्यामध्ये तर फार दमदार स्ट्रॉंगनेस येतात पिता फादर कुजबी हो जाय मुलं म्हणतात रे जा रे है माझ्या बापाला सांगून दे आईने सांगून दिली म्हणून म्हणतो कधी काही समजा डेअरिंग काही डेंजर प्रोग्राम झाला ऐ मी माझ्या बापाला सांगतो तर माझ्या बापालाच विनवतो आईला विनवतो नाही म्हणत सहसा भांडण गिंड करायला आईला घेऊन जातो का काही झालं गेलं का पूर्ण थांब मी माझ्या बापाला सांगतो मग पाय डेअरिंग पिता शब्दाला तुम्ही बोलत असाल जे बोलल्या गेलं वापरल्या गेलं शब्दाला ज्यावेळेस एखाद्याला भीती दाखवायची असेल एक चांगलेपणा दाखवायचं असेल वाईट दाखवायचं असेल ज्यावेळेस सांगितलं जातं ज्यावेळेस तो शब्द वापरला जातो त्या शब्दाला फार महत्व आहे मग तिथून सनी त्या ठिकाणी मग शब्द अलंकार तयार होतो. काही वेळेस काही एखादं वाक्यच असतं माझंच बोलल्या गेलं त्या वाक्यानेच काय म्हणत जातं त्या असलेल्या बाबीचं काय म्हणत जातं महत्व हे फार वाढून जातं शब्द अलंकार वाक्यालंकार अर्थ अलंकार हे आपल्याला आता समजून घ्यायचं यासाठी आपण काय करू या पहिलं अलंकारची वाक्य आपल्याला समजून घ्यायचं वरच आम्ही स्टॉप करू वरच वरच अलंकाराकडे जात असताना मग तुम्हाला सांगितलं किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्त्रीच्या किंवा व्यक्तीच्या सौंदर्यात भर पडायचं असेल तर मग आपल्याला त्या ठिकाणी आभूषणाची गरज असते आणि मग आभूषणालाच काय म्हटलं जाते
अलंकार असं म्हटलं जातं, परंतु या ठिकाणी व्याकरणाच्या भाषेमध्ये आपल्याला अलंकाराची व्याख्या समजून घेणं गरजेचे आहे. त्यामुळे या ठिकाणी अलंकाराची व्याख्या या ठिकाणी आपण लिहिली बघ. दिसते का अलंकाराची व्याख्या? तर या ठिकाणी अलंकार अलंकाराची व्याख्या कसं असतं, काहीही भाग जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर त्याचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी अलंकाराचा अर्थ आपण या ठिकाणी समजून घ्या. त्या ठिकाणी ज्या शब्दांमुळे भाषेला शोभा येऊन तिच्या सौंदर्यात भर पडते त्या शब्दाला भाषा आपण म्हणतो. काही वेळा तो फार छान बोलतो, ती फार छान गाते. लता मंगेशकर इज अ म्हणजे कोण आहे, त्या भारताच्या कोकिळा आहे. त्यांचा आवाज मधुर आहे, म्हणजे होत्या लता मंगेशकर आता वाढल्यात ना, म्हणजे लता मंगेशकर भारताच्या कोकिळा होत्या. त्यांचा आवाज मधुर होता. काही जणांचं बोलणं फार आवडतं सरावणामध्ये, असा आवाज येतो बोला ऐकायला, फार छान वाटत. माकडासारखं नाही करू आता ते माकड, तुम्ही माकड बनता मला माहिती आहे. त्यातला आपलं करण माणसाला माकड बनला आवडतं, कोकड्या बनला आवडत नाही. तर चांगलं हे आपण घेतले, चांगलं स्वीकारलं पाहिजे. तर या ठिकाणी एखाद्या शब्दाला वाक्याला किंवा ज्याही गोष्टीला काही महत्व ज्यामुळे प्राप्त होत असेल त्याला त्याचा अलंकार असं म्हटलं जातं. ठीक आहे, मग ज्या शब्दामुळे भाषेला शोभा येऊन काय येऊन शोभा येऊन तिच्या कशात भर पडते, सौंदर्यात जर भर पडत असेल तर त्याला ओके भाषा. त्याचप्रमाणे काय, एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्यात ज्या ज्या गोष्टी भर टाकतात त्याला अलंकार. आपण बोलतो आभूषणं हे ते टिकली टुकली हे ते शॅम्पू शंपू हे ते सगळं लावून आपण आपल्या काय करतो सौंदर्यामध्ये लग्नाला जाण्याच्या अगोदर उभा नटतो थकतो. हे ना रे सागर, सागर दोन एक आपल्याकडे. तर मग आपल्या सौंदर्याच्या गोष्टी भर टाकत असत त्याला सुद्धा अलंकार असं म्हणलं जातं, दागिने किंवा आभूषण असं म्हणलं जातं. मग या अलंकाराचे आपल्या मराठी व्याकरणामध्ये तुझं लक्षच नाही आवश्यक, त्याच्यामुळे तुझी मम्मी तुझ्या मागे लागली असते. कारण तुझं ह्या मम्मीने सांगून देतो रे, ऍक्च्युली लक्षच नाही अभ्यासाकडे. दोन तीन वर्षापासून बघतोय मी तुझं शिक्षण घेण्याकडे लक्ष पाहतो मी. ओके, आपल्या वेळ नाही घालवायचा. तर या ठिकाणी मग अलंकारामध्ये जो आहे तर अलंकाराचे प्रकार आहे दोन. किती प्रकार आहे? अलंकाराचे दोन प्रकार आहेत. एक आहे शब्दालंकार, दुसरा आहे शब्दालंकार व अर्थालंकार. हे दोन प्रकार आहेत. त्यामध्ये पुन्हा या शब्दालंकाराचे पुन्हा तीन प्रकार पडतात. पुन्हा या शब्दालंकाराचे पुन्हा तीन प्रकार पडतात. तीन प्रकारापैकी पहिला प्रकार आहे अनुप्रास अलंकार, त्यानंतर दुसरा प्रकार आहे यमक अलंकार, आणि तिसरा प्रकार आहे श्लेष अलंकार. हे अर्थालंकार तीनच प्रकार आहे. तर तुम्हाला विचारलं गेलं बा अलंकाराचे प्रकार किती, तर दोन. एक काय शब्द अलंकार आणि पुन्हा तुम्हाला विचारलं शब्द अलंकाराचे प्रकार किती, तीन प्रकार. पहिला प्रकार अनुप्रास, त्यानंतर दुसरा जो अलंकाराचा प्रकार आहे तो आहे अर्थ अलंकार. त्याची एकूण प्रकार पडतात याची नाही मुली हो. या बाबाची कमी शब्दावारीची कमी, तर आपण म्हणतो जरा शब्द जमळून वापर, शब्द हे समळून वापर, शब्द हे शस्त्र होत आहे. गाढवा वाईट वाटत, किती सुंदर आहे, चांगलं. शब्द शस्त्र होत आहे, तो कसं वापरायचं. काही काही लोक तलवारीच्या गावाप्रती शब्दाच्या गावानेच मरून जातात. काही लोक फार खुळचट बोलतात,
काही काही लोक फार टोचून बोलतात, बोलता बोलता घरात होता असा बोलतोय ना तो हृदयाला छिद्र छिद्र पडते माझ्या, छिद्र छिद्र म्हणजे शब्दाने छिद्र पडते हृदयाला, म्हणजे शब्द हे शस्त्रासारखं काम करतात, त्यामुळे शब्द हे शस्त्र असतो आणि म्हणून ते समोरून वापरलं गेलं पाहिजे। म्हणून मग वाईट बोलण्यामध्ये चांगलंच बोललं बरं आहे ना हरिश्चंद्र, वाईट बोलण्यामध्ये चांगलंच बोललेलं नेहमी पण। त्यामुळं मला असं वाटतंय, त्यामुळे मराठीवाल्यांनी काय केलं, मराठी व्याकरणाने शब्दालंकाराचे 3 प्रकार टाकले, परंतु या ठिकाणी आता बहुधा अर्थालंकाराचे 20 प्रकार टाकले। कारण बघा, माझा असा अंदाज आहे, माझा असा अनुमान आहे, चाललोय मी ओके। आता या ठिकाणी तुम्ही बसलेले इकडे तिकडे 40-50 पोर आहेत, तुम्ही सर असं कोण चालू आहे बघ। एक जर माणूस सराच्या कपड्यामध्ये काहीतरी सराची इडीची हड्डी खराब झाली का, सराला लस भरली का, सरला कोणी मारलं का, सरला काही बिंड बिंड आलं का, सर डान्स करू आले का, सर नाटक करू, प्रत्येक जण काय करल, त्या अर्थाचा अनर्थ लावल, वेगवेगळा अर्थ लावत बसेल। म्हणून त्याचे जे 12 वारीचे जे प्रकार टाकले या ठिकाणी 20 प्रकार आहे, आणि प्रकार पुन्हा आपल्या एकदा समजून घ्यायचे, हे प्रकार आपल्याला समजून घ्यायचे। हे मायभू तुझे मी फेरी न पांग सारे आणि न आरतीला हे सूर्यचंद्र तारे, हे मायभू तुझे म्हणजे त्या काळामध्ये बोलल्या जायचं काय, हे मायभू तुझे मी फेरी न, अरे मातृभूमीचे पान फेडणं शक्य आहे का तुमच्या आणि माझ्याकडनं? परंतु कवी फार रेंजर कार्यक्रम हो, कवी कवी नावाचा प्रोग्राम, म्हणजे जिथे न जाय रवी तिथे जाय कवी, कवी कुठेही घुसतो, अरे या ड्रायव्हर मध्ये जाऊन घुसलतो, या मोबाईलच्या आतमध्ये सुद्धा जाऊन घुसलतो, कुठेही जातो, आधारात जाऊन बसतो रवी आणि तिथं कल्पना करतो। आणि आरतीला हे सूर्य, मला सांगा साधी दिव्याची वात आपण आहे का कापूस करायचं घरात सध्या वात करायला, आपल्याकडे आहे की सध्या कापून नाहीये, तो काय म्हणतोय कवी, आणि आरतीला हे सूर्य हे चंद्र तारे मी तुझ्या आरतीला घेऊन येईली, हे अलंकारिक वाचे अलंकार अलंकार लावलाय ना त्या, जसं की तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं माझा मुलगा हे मेरा बच्चा शेर हे मेरा बच्चा, अरे तशी त्याला फक्त आता एका थोबडे एवढे घ्यायचं तरी पण बाप काय म्हणला माझा मुलगा शेर हे मेरा बच्चा शेर आहे शेर टायगर टायगर, आणि मुलगी माझी मुलगी चंद्रा सारखी सुंदर, चंद्र चंद्र कसा आहे किती दूर आहे, तरी सुद्धा उपमा दिल्या जाते, काय दिल्या जाते उपमा दिल्या जाते, म्हणजेच काय होत एखाद्या ज्या शब्दामुळे भाषेला शोभा येऊन त्या भाषेच महत्व जर वाढत असेल, त्या भाषेचं सौंदर्य जर वाढत असेल, तर त्या ठिकाणी वापरल्या गेलेले जे काही शब्द असतात त्या अलंकारामध्ये मुळत असतात। या ठिकाणी शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार, या ठिकाणी अलंकारचे 2 प्रकार पडतात, त्यात पुन्हा शब्द अलंकाराचे 3 प्रकार पडतात, अर्थ अलंकार आणि सगळे प्रकार आपल्याला काय करायचे समजून घ्यायचे आणि पाठ करायचे आहे, जेवढे दिन तेवढेच पाठ करायचे, कारण हे एवढे जे काही 20 आहेत हे 20 च्या 20, आता एपीएससी असू द्यात यूपीएससी असू द्यात, यातही काही 20 च्या 20 वर प्रश्न विचारत नाही। आता सध्या थोडाफार काळ बदलला आहे, कारण खूप मुलांना प्रत्येकांना वाटायला लागले की मला कलेक्टर बनायचंय, मला कलासन अधिकार बनायचंय, कारण खूप मुलं आता 100% अभ्यास करू लागले, त्यामुळे शासन काय करायला लागले फार डीप मधला अभ्यास, म्हणजे फार अवघडातल्या अवघडातले प्रश्न टाकण्याचा प्रयत्न करू लागले, अगोदर तू समजतो तरी आपण जेवढे जेवढे वारंवार परीक्षेला विचारलं जाणार असतात तुम्हाला भविष्यात काम येईल तेवढीच आपण या ठिकाणी जे आहेत ती घेऊन घ्या। त्यातल्या त्यात पहिलं आपण सुरुवातीला काय करून पाहतो, शब्द अलंकाराचे जे 3 प्रकार आहेत अनुप्रास अलंकार, यम अलंकार आणि शेष अलंकार, काय आहे अनुप्रास यम आणि शेष, अनुप्रास यम शेष, अनुप्रास यम शेष, अनुप्रास यम शेष, अनु
चला अर्थ अलंकाराकडे जाऊयात आपण आता. अर्थ अलंकाराचे हाँ याचे समजून सांगताना फार मजा येणार आहे. याचे समजून सांगताना फार मजा येणार आहे. येतती नाही अनुप्रास यमकारिश्लेष याची वीस ज्यावेळेस समजून सांगेन त्यावेळी ते म्हणस अरे हे होती आलंय बाद किती जितना जाय कवी तिथं जाय रवी कवीला काही काम नाही. कवी उलय कल्पना करतो त्या सगळ्या कल्पना ह्या अलंकारातून ज्या व्यक्त होतात. तर या अर्थालंकाराचे 20 प्रकार आहे. पहिला आहे उपमा. तुम्हाला काय वाटतं खायचं उपमा? उपमा दिला जातो जसे मी म्हटलं होतं आता थोड्या वेळ मेरावाच्या शेर आहे म्हणजे त्याच्या पोराला काही उपमा दिली शिहाची. चला हे डिटेल मध्ये सांगणार तुम्हाला. त्यानंतर उत्प्रेक्षा. उत्प्रेक्षा शब्दशास्त्र वेगळा अर्थ जर घेतो उत्प्रेक्षा हे काय त्याच्या अर्थामध्ये काय वाचरड सारखं बोलतो काय तिला काय नाव होतो वगैरे वगैरे आहे घेतात. त्याचं रूप शब्दाकडे लक्ष द्यायचं. रूप आपण काही काही म्हणजे तर माझी मुलगी हिऱ्यासारखी हिरे माझा मुलगा हिऱ्यासारखा हिऱ्यासारखा त्यानंतर व्यतिरेक. तू काय रे चार पाऊल चालतो अरे मी एका झटक्यात दहा पाऊल चालतो काही अतिरेकन काही बोलायचा. त्यानंतर अनन्वय. त्यानंतर अतिशयोक्ती. अतिशयोक्ती शब्दाकडे लक्ष द्या. अतिशय अतिशयोक्ती आपण वारंवार मी माझ्या घरच्यांना किंवा मला घडलेलं कोणाला सांगत असतो अतिशयोक्ती करू नका बरं. अतिशयोक्ती म्हणजे काय काही वेळेस काय म्हणतात त्यासारखे छप्पन पाहिले अरे तुमच्यासारखे दहा जरी आले ना एका ह्याच्यात पाणी अरे हा एकटा आहे ते दहा आहे ते कुठे धुवून दाबतील तर कळेल का पण नाही. कधी कधी आई वाटलं त्याच्या मुलावरती फार घेऊन माझा मुलगा शंभराला भारी पडतो शंभराला ते एकटे ते शंभर हे असा याच्यामध्ये वाक्य आहे. अतिशयोक्ती आहे. पर्यायोक्ती आहे. दृष्टांत आहे. सार आहे. अर्थान्यास अलंकार आहे. त्यानंतर विरोधाभास अलंकार. त्यानंतर स्वभावोक्ती अलंकार. व्याजोक्ती स्तुती अलंकार. त्यानंतर व्याजोक्ती अलंकार. त्यानंतर चेतना युगोनोक्ती अलंकार. त्यानंतर असंगती अलंकार. त्यानंतर अपनोक्ती अलंकार. त्यानंतर अन्योक्ती अलंकार. त्यानंतर संसदीय अलंकार. त्यानंतर काय प्राणी मान अलंकार. अशा प्रकारे अलंकाराचे पुन्हा अर्थ अलंकाराचे पुन्हा 20 प्रकार. या अलंकारामध्ये आपण जे आहे प्रत्येक अलंकाराचा सविस्तर आपल्याला अभ्यास घ्यायचा आहे. आवाज दिला मी कोणी तर मग आपण उद्याच्या राहिल्या भागामध्ये हा पुढचा अलंकार आपण बघूया. डोकं समजलं. Stop.